and I am back with my new recipe, that is fish cutlet. बहुतेक पेरेंट्सची कंप्लेंट असते की आमची मुलं फिश खात नाही. त्यावर उपाय म्हणून आपण आज ब्लॉसिस किचनमध्ये फिश कटलेट बनवणार आहोत. रेसिपी चालू करण्याअगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट स्टार्ट. फिश कटलेट बनविण्यासाठी लागणारे साहित्य आहे 3 बॉईल पटॅटो, 4 कांदे, 1 लिंबू, 5 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, ब्रेड क्रम, 2 अंडी. मी बेबी शार्क फिश घेतला आहे आणि त्याला हळद आणि मीठ ह्यांनी मॅरिनेट केला आहे. तुम्हाला आवडत असेल ते फिश तुम्ही इकडे घेऊ शकता. फिश बॉईल करण्यापेक्षा ते फ्राय केले तर कटलेट अधिक जास्त टेस्टी बनतात. एका पॅनमध्ये किंवा कढईत 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल घ्या आणि फिश फ्राय करण्यासाठी त्यामध्ये घाला. झाकण देऊन फिशला फ्राय करा जेणेकरून सर्व बाजूंनी ते व्यवस्थित कुक होईल. झाकण काढल्यावर पॅनमधले वळालेले पाणी आटण्यासाठी गॅस फ्लेम हाय ठेवा व पाणी आटल्यावर गॅस बंद करा. फिश फ्राय होण्यासाठी साधारणतः 10 मिनिटे लागतात. आता गॅस बंद करा आणि फिश श्रेड करून घ्या. आता कांदा फ्राय करण्यासाठी एक पसरट भांडे घ्या. पसरट भांडे अशासाठी की हाय फ्लेमवर कांदा फ्राय करताना कांद्याला पाणी सुटणार नाही. या भांड्यात 1 मोठा चमचा कुकिंग ऑइल घाला आणि त्यामध्ये कांदा फ्राय करण्यासाठी घाला. आपण पोटॅटो बॉईल करताना तसेच फिश मॅरिनेटसाठी मीठ घातले होते त्यामुळे चवीनुसार मीठ घाला. कांदा मस्त गोल्डन ब्राउन झाल्यावर त्यामध्ये आलं, मिरची आणि लसूण याची पेस्ट ॲड करा व मिनिटभर परतवा.
आता यामध्ये गरम मसाला आणि ब्लॅक पेपर पावडर ऍड करा आणि मिक्स करून घ्या. आता ह्यामध्ये श्रेडेड फिश, मॅश केलेले पटॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबूचा रस घालून ते एकत्र मिक्स करा आणि गॅस बंद करा. मिश्रण झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याला हवा तो आकार द्या. मात्र आकार देताना तळहाताला तेल लावायला विसरू नका. अशा प्रकारे आपण सर्व कटलेट बनवून घेऊया. हे सर्व कटलेट तयार झाले आहेत. आता याला अंड आणि ब्रेड क्रमची कोटिंग करूया. ज्याप्रमाणे मी माझ्या पटॅटो चॉप आणि चीज रोलच्या रेसिपीमध्ये ब्रेड क्रम आणि अंड्याची कोटिंग दाखवली होती त्याप्रमाणे येथे करायची आहे. प्रथम अंडे आणि नंतर ब्रेड क्रम. अशा प्रकारे आपली फिश कटलेट कोटिंग करून फ्राय करण्यासाठी रेडी आहेत. हे फिश कटलेट तुम्ही मस्तपैकी डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करा.
फिश कटलेट रेडी आहेत। ग्रीन चटणी बरोबर ह्या फिश कटलेटचा आस्वाद घ्या। रेसिपी तुमच्या मुलांसाठी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। टिल देन टेक केअर।